माझा पाचवा चित्रपट आहे. याआधी 4 इडियट, येड्यांची जत्रा, गंमत आणि 1 2 3 4 आणि शिनमय ही माझी 5वी फिल्म आहे. या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर एक वेगळ्या पठडीतला, वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे की जो सध्या आपण बोलतो की पाणी प्रश्न व्याख्या महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटमध्ये आहे आणि तो पाणी प्रश्न आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबत एंटरटेनमेंट देखील आहे, एक सोशल चांगला मेसेज आहे आणि खूप ग्रिपिंग अशी कथा आहे. आणि त्या कथेला जोड मिळाली म्युझिकची. आज म्युझिक लॉन्च असल्यामुळे मी म्युझिकबद्दल जास्त बोलेल, ना की सिनेमाच्या कथानकाबद्दल किंवा माझ्याबद्दल. तर म्युझिक केलं याचं रोहन आणि वरुण लिखते यांनी, आणि लिरिसिस्ट आहेत जय अत्रे, राहुल साळवे आणि सागर वानखेडे. सिनेमामध्ये 4 गाणी आहेत, त्यातली 3 जयत्रेने लिहिली आणि 1 गाणं सागर आणि राहुलने मिळून लिहिलेलं आहे. तर आणि यात एक USP अशी आहे की आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे असं पिता पुत्र या दोघांची गाणी एकाच सिनेमात या तुम्हाला पाहायला मिळतील. आदर्शनी जे गायलं आहे ते एक रॉक बेस सॅड सॉन्ग आहे, तर आनंदजींनी जे गायलं आहे तर त्यांच्या स्टाईलचं गाणं आहे ते, की पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली भरभर माझा पोपट पिसाटला. कुठेही असं डबल मिनिंग नाही आहे. तुम्हाला कॅचलाईन ऐकली तर तुम्हाला वाटेल की डबल मिनिंग आहे, पण तुम्ही व्हिडिओ बघाल, इट्स अ क्लीन सॉन्ग. आणि आणखी एक USP या सिनेमाची मी सांगू इच्छितो की गणेश आचार्यला मराठीमध्ये खूप क्वचित पाहिलं असेल, हिंदीमध्ये त्यांनी बरेचशी गाणी केली 6000 पण मराठीमधलं हे त्यांचं पहिलं गाणं आहे जिथे त्यांनी स्वतः परफॉर्म देखील केलं आहे अख्ख्या गाण्यात. म्हणजे लय भारीमध्ये तो आपण 1-10 सेकंदाची झलक त्यांची पाहिलेली, पण इथे अख्खं गाणं गणेश आचार्यांनी परफॉर्म केलं आहे आणि कोरिओग्राफ देखील केलं आहे. तर ही एक USP आहे या सिनेमाची, शिनमाची. आणि धमाल म्युझिक झालेलं आहे, आता तुम्ही ऐकाल, नुकतंच तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला एक अंदाज येईल की एक परफेक्ट ॲल्बम आहे ज्यामध्ये सॅड रॉक बेस गाणं आहे, एक उडत्या चालीचं गाणं आहे, एक मासी गाणं आहे, आयटम सॉन्ग टाईप म्हणजे क्लास आणि मास या दोघांनाही केटर केले गेलेलं या सिनेमाच्या माध्यमात. थँक्यू सो मच.